उत्तरेतरी सांगायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक उभा असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. आता अजूनही राज्यसभेची माझी 3 वर्ष शिल्लक आहेत. 56+3 19 इतकी वर्ष संधी मला वाटत राजकारणामध्ये कोणाला असते. मी पार्लिमेंटमध्ये सुद्धा रेकॉर्ड करून बघतो तसे एका दुसरीसुद्धा व्यक्ती मला वाढायला मिळत नाही की जवळपास 56 वर्ष सतत विधानसभा किंवा लोकसभा किंवा राज्यसभा याचा अशी व्यक्ती आज या देशामध्ये करुणानिधी त्याचाच एक कालखंड एवढा मोठा होता. याचा अटल बिहारी वाजपेयी त्यांचा कालखंड जास्त होता. पण एकदा शिंदे यांच्या विरुद्ध इलेक्शनमध्ये ते हरले गावले त्यांनी पराभव घेतला. लालकृष्ण अडवाणी त्यांचा कालखंड खूप कालखंड जास्त होता. पण एकदा शिंदे यांच्या विरुद्ध इलेक्शनमध्ये ते हरले गावले त्यांनी पराभव घेतला. लालकृष्ण अडवाणी त्यांचा कालखंड खूप होता. पण दिल्लीमध्ये त्यांनी एकदा पराभव घेतला. सुदैवानं महाराष्ट्राच्या जनतेनं मला फरावाचा रस्ता कधी दाखवला नाही ही त्यांचं माझ्यावरचं एक फार मोठं महत्त्व सुरू होतं. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्याच्यातून झालेली पार्श्वभूमिका या गोष्टी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आपल्या अनेक सरकारी पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी झालेले होते आणि तेव्हापासून गेली 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी काम करतोय. म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये 1 मे 1907 सुरुवात केली आणि आत्तापर्यंत 63 वर्ष हा माझा प्रवास चालू आहे. आणि मी आत्ता सांगितलं की या 63 मध्ये 56 वर्ष सत्तेच्या राजकारणामध्ये माझा सहभाग झालेला होता. आता जी 3 वर्ष राहिली तर मी आता निवडणुकीला उभा राहणार नाही. 3 वर्ष जी राहिली आहेत या 3 वर्षामध्ये राज्याच्या आणि देशाच्या प्रश्नामध्ये अधिक लक्ष घालण्यावर माझा भर राहणार. याशिवाय मी कोणतीही दुसरी अन्य जबाबदारी घेणार नाही. आणि 1 मे 1923 इतक्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर कुठेतरी थांबायचा विचारसुद्धा केला पाहिजे. माणसाला अधिक उभा असू नये आणि इतकी वर्ष संधी मिळाल्याच्या नंतर आणखी उभं ठरण्याच्या संबंधीची भूमिका मी तरी कधी घेणार नाही आणि त्यामुळं तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल. पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे. हे जरी असलं तरी शिक्षण, शेती, सरकार, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्र याच्यात अधिक काम करायचा माझा माणूस आहे. आणि तसेच युवक युवती विद्यार्थी आणि तिथं तिथल्या लोकांचे शेतकऱ्यांचे काही जास्त प्रश्न आहेत त्यांच्याशी कालच माझी बैठक झाली. असे जे काही प्रश्न असतील त्या प्रत्येक प्रश्नामध्ये शेवटच्या माणसाच्या हिताची जपणूक करण्यासाठी तुमच्या बरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून मी त्या ठिकाणी लक्ष करेन ही खात्री देऊ इच्छितो. सततचा प्रवास हा माझ्या जीवनाचा भाग झालाय. मी आपल्या भेटीसाठी सार्वजनिक कार्यक्रम सभा समारंभासाठी बोलवायला येत राहील
आपल्याशी संवाद साधण्यासाठी, आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी, आपली गाणी ऐकण्यासाठी आणि वेळप्रसंगी कुठल्याही सरकार असो त्या सरकारसमोर हे प्रश्न मांडण्याच्यासाठी माझी पालखी ही अखंड चालू राहील हा विश्वास मी देतो. जनतेचं प्रेम, सरकारांचं प्रेम, त्यांचा विश्वास हाच माझा श्वास आहे. यापुढे आपणापासून कोणतीही फरकत नाही. मी आपणासमोर होतो आहे आणि शेवटच्या श्वासपर्यंत जाईन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपली रजा घेतो. या गोष्टीनंतर वेगळं काही बोलावं असं नाही. तुम्हाला आणि मला सगळ्यांनाच स्तब्ध करून टाकणारी आणि निशब्द करणारी गोष्ट आहे. या कार्यक्रमासाठी जे करतो करतो.